स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोर्या आज गौराई पण येणार आहेत तर आज घरातला आज घरातला म्हणजे जो उत्साह आहे तो आपला शंभर पटीनं वाढलेला आहे माझंही आत्ता जवळजवळ थोडंसंच काम झालं आहे अजून फार काम बाकी आहे पण त्याआधी व्हिडिओ करायला मी सुरुवात केलेली आहे आजचा विषय चाणक्य नीतीवरच आहे परवाचा व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांना खूप आवडला आणि चाणक्य नीतीचे विचार जर आपण आयुष्यात आचरणात आणले तर आपल्या आयुष्याचे नक्की कल्याण होईल असे म्हटले जाते तर बघूया आज थोडेसे त्यांचे विचार आणि काही त्यातून आपणही शिकूया आणि तुम्हीही शिका ज्या स्त्रीमध्ये हे तीन गुण आहेत ती स्त्री नेहमी घर व घर वर आणते असे म्हटले जाते आता आयुष्यात जन्म घ्यायच्या आधीच या गोष्टींचा निर्णय होतो जेव्हा आपण जन्म घेतो तेव्हा काही गोष्टींचा निर्णय आधीच झालेला असतो जसं की आयुष्य आपल्या कर्म आपल्याला किती धन मिळणार आहे आणि आपला मृत्यू कधी होणार आहे या चारही गोष्टी अटळ आहेत ह्यांच्याशी कधीही झगडू नका कारण या असतात तेवढ्याच आपल्याला मिळतात आपण जेवढं साधू महात्मे सज्जन आता सध्या साधू महात्मे मिळत नाहीत पण आपण जेवढं सज्जन लोकांच्या सानिध्यात राहतो तेवढं आपलं सगळ्या घरातल्यांशी किंवा आपल्या समाजाशी संबंध चांगले राहतात त्यांच्या सान्निध्यात राहण्यामुळे आपले कुटुंब आपले कुळ जे म्हणतो ते उज्ज्वल होते म्हणून नेहमी चांगल्यांच्या संगतीत राहावे जसं मासा कासव चिमणी हे पिल्लांना नुसते लांबून लक्ष ठेवून आणि स्पर्शाने पालनपोषण करतात तसेच चांगले आणि सज्जन लोकांच्या नुसते संगतीत राहून आपल्याला चांगल्या प्रकारची वा आपल्याला चांगल्या प्रकारची शिक्षा मिळते म्हणजे आपण चांगले बनत जातो जे नाशव हे नाशवंत शरीर आहे मृत्यू येत नाही तोपर्यंत माणसाला सर्व पुण्यकर्म करून घ्यायला हवी आहेत कारण शेवट आल्यावर आपण कितीही प्रयत्न केला तरी आपण आयुष्यात काहीच करू शकत नाही शंभर अवगुणी मुले असण्यापेक्षा एक गुणवान पुत्र असलेला चांगला तसेच रात्रीच्या अंधाराला चंद्रच उज्ज्वल करू शकतो हजार तारे असले तरी चंद्राशिवाय आपल्याला उजेड मिळू शकत नाही एक दीर्घायुषी मूर्ख मुलगा असण्यापेक्षा तात्काळ मृत्यू झालेला मुलगा चांगला असे चाणक्यजी म्हणतात कारण तात्काळ मृत्यू झालेला मुलगा थोडा वेळ दुःख देतो पण जर मूर्ख मुलगा जन्माला आला तर तो आयुष्यभर त्रास देतो आणि आयुष्यभर दुःख देतो या सहा गोष्टी बिना अग्नीच्याही म्हणजे आयुष्यात आग नसेल तरीही आपल्याला जातात त्या कोणत्या ते बघूया वाईट ठिकाणी राहणे परत भांडखोर स्त्री आयुष्यात असणे नीच कुळाची सेवा करणे मांसाहारासारखे जेवण करणे मूर्ख मु मुलगा जन्माला येणे आणि विधवा कन्या आपल्या असणे या गोष्टी आपल्याला दिवसेंदिवस जाळत जातात ह्याचा अर्थ असा आहे की आपली कन्या तरुणपणात विधवा होणे हे आपण एक प्रकारचं जळत जाणे आहे ते दुःख आभाळा एवढं आहे मूर्ख मुलगा म्हणजे आपलं काहीच न ऐकणारा व्यसनाधीन होणारा न कमवता मुलगा म्हणजे मूर्ख मुलगा तोही आपल्याला कणकण करून रोज जाळत असतो अशा गायीचा काय फायदा जी दूध देत नाही जिला वासरू नाही जिला वासरू जन्माला घालता येत नाही तसेच अशा पुत्राचा काय उपयोग जो विद्वान नाही आणि आणि त्याची देवावर श्रद्धा नाही म्हणून आपल्या मुलांना विद्वान बनवणे आणि त्यांचा देवावर विश्वास निर्माण करणे हे सर्वस्वी आपल्या हातात आहे राजा एकदाच आदेश देतो पंडित एकदाच बोलतो कन्यादान पण एकदाच होतो होते या तीन गोष्टी आयुष्यात एकदाच होतात त्या करतानाच व्यवस्थित करा म्हणजे आयुष्यात परत पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही तपस्या एकट्याने करावी शिक्षण दोघांनी घ्यावे गाणे तिघांनी गावे यात्रा चौघांनी करावी शेती पाच जणांनी मिळून करावी आणि युद्ध खूप जणे असतील तरच उत्तम नाहीतर युद्ध आयुष्यात टाळणे उत्तम पत्नी ती जी पवित्र आणि चतुर असते खरोखर पत्नी ती जी पवित्र आणि चतुर असते जी पतिव्रता असते जिच्यावर पतीचे खूप प्रेम असते आणि पत्नी ती जी नेहमी खरे बोलते पत्नीमध्ये हे गुण असणे फार आवश्यक आहे हाच आजच्या व्हिडिओचा टायटल आहे की पत्नीमध्ये हे तीन गुण असले तर आपलं कुटुंब नक्की पुढं येतं अभ्यास नाही केला तर शास्त्र विष बनते अन्न नाही पचले तर तेही विष बनते दरिद्री लोकांची सभा ही देखील एका विषासमानच आहे आणि विद्वान मुलाच्या आयुष्यात येणारी तरुणी म्हणजे जर मुलगा विद्वान असेल आणि एखाद्या तरुणीमुळे तो बिघडत असेल तर ती तरुणी म्हणजे पण विषासमानच असते सारखासारखा प्रवास करणे माणसाला वृद्ध बनवतो कायम बांधून ठेवले तरीही घोडा वृद्ध होतो विना प्रेमाची स्त्री वृद्ध होते आणि धूप आपले कपडे जुने करत जातो यातनं विचार आहेत हे नीट ऐकून नीट विचार करा तुम्हाला यातनं मला काय म्हणायचं आहे किंवा आपल्या चाणक्यजींना काय म्हणायचं आहे हे नक्की समजेल बुद्धिमान व्यक्तीला हे चार विचार करावेच लागतात कोणते ते बघूया योग्य वेळ चांगले मित्र चांगल्या ठिकाणी राहणे वेळेचा योग्य विनि उपयोग करणे आणि आपली शक्ती आणि आपले गुण यांचा संच म्हणजे सहे करणे साठा करणे अग्निमध्ये ब्राह्मण क्षेत्रिय यांचे वास असतात म्हणून ऋषीमुनींचे देव हृदयात वास करतात कमी बुद्धीच्या लोकांचे देव मूर्तीत राहतात आणि जे हुशार असतात त्यांचे देव मात्र प्रत्येक ठिकाणी त्यांना देव दिसतो आता हे ह्यातून काय म्हणायचं आहे तर जे ज्यांना बुद्धी नसते ते मूर्तीतच देव शोधत राहतात त्यांना असं वाटतं ही मूर्तीच आपलं सगळं काही करेल पण आपल्याला देवांच्या मूर्ती किंवा देवसुद्धा हेच सांगतात की देव हा माणसात आहे दिवसातून तुम्हाला शंभर देव भेटतील जे तुम्ही एका देवाच्या मागं लागता तिथं तुमचं देवत्व म्हणजे तिथं तुमच्या ह्याचा शक्तीचा किंवा तुमच्याकडच्या पैशाचा वापर करा तो वापर कधीही वाया जाणार नाही असे चाणक्यजींचे सुंदर विचार आहेत जे आपल्याला रोजच्या आयुष्यात खूप उपयोग पडतात कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब केल्याशिवाय पुढं जाऊ नका माझं दुसरं एक चॅनल आहे मराठी हाऊसवाईफ त्यावरही जाऊन असंच अखंड प्रेम द्या ही तुमच्याकडे हक्काची आणि प्रेमळ विनंती नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ